जीवनाची वारी आपल्या अंतकरणामध्ये कृतज्ञता असणं फार महत्त्वाचं सद्गुण आहे. ती कृतज्ञता आपल्या अंतकरणामध्ये पाहिजे महाराज. अनेक लोकांचे आपल्यावरती उपकार आहे, आई वडिलांचे उपकार आहे. आई वडिलांनी आपल्याला जन्माला घातलं, ज्यांच्यामुळे हे जग पाहिलं, त्या आई वडिलांचा शेवटच्या क्षणापर्यंत सांभाळ करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. आई वडिलांचा सांभाळ करणं आपलं कर्तव्य आहे. आपले आई वडील पहिल्या श्वासापासून बरोबर आहे, आता आपलं कर्तव्य आहे. आपले आई वडील जोपर्यंत आहे शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या बरोबर थांबणं हे आपलं कर्तव्य आहे. ही एक कृतज्ञता आहे. ज्या समाजामध्ये आपण वावरतो, ज्या मातीमध्ये आपण राहतो, त्या मातीबद्दल इमान राखणं ही आपली कृतज्ञता पाहिजे. कृतज्ञता नावाचा महत्त्वाचा गुण आपल्या अंतकरणामध्ये असावा. जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराय कृतज्ञता व्यक्त करतात की त्या संत महात्म्यांनी मला पावन केलं, सर्त केलं, आणि कशाप्रमाणे चंदनाने बोरी व्यापिल्या. कुठल्याही प्रकारचे गुणदोष माझ्या अंतकरणामध्ये पाहिले नाही. कारण माणसामध्ये गुण आहे, काही दोष आहे. जर गुण जास्त असेल तर काही किमान एखादा दोष सुद्धा असू शकतो, किंवा दोष जास्त असेल एखादा गुण सुद्धा असू शकतो. वाईटातलं चांगलं शोधावं आणि चांगल्यातलं चांगलं शोधावं अशी नजर येणं म्हणजेच परमार्थ आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून कृतज्ञता व्यक्त करता जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराय की त्या संत महात्म्यांनी मला पावन करून घेतलं, चंदनानं ज्याप्रमाणे बोरीचा स्वीकार करावा. त्या संत महात्म्यांची अगाध कीर्ती आहे की ज्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे. किती सामर्थ्य आहे बरं संतांमध्ये, किती सामर्थ्य आहे. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भ दुजाचा हरविला, शांती रूप प्रगटला, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. त्या संतांमध्ये सामर्थ्य आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात राजाचा रंक आणि रंकाचा राजा करण्याचं सामर्थ्य त्या संत महात्म्यांमध्ये आहे शेवटच्या चरणामध्ये. तुका मन आलो तुकोबाराय सांगतात की तुका म्हणे आले समर्थाचे मना, जरी होय राणा रंक त्याचा. अल्पशा वेळेमध्ये या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगावरती या ठिकाणी मोडक तोडक बोलण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भावार्थ असाच असेल असं नाही, याच अभंगावरती एखादा वक्ता आणखी काही बोलू शकेल, बोलण्यासारखा असेल. माझे सद्गुरू यांनी जसं मला सुचवलं त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या ठिकाणी आज ही जी सेवा आहे, संबंध आपलं देवाची द्वारी कीर्तनाची वारी फक्त मराठी चॅनल, आणि या चॅनलच्या माध्यमातून खेडोपाडी आमच्या गुरुबंधूंचे सगळ्या वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करीत असलेलं हे जे टी व्ही चॅनल आहे, यांना मी मनस्वी धन्यवाद देतो. आणि यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी या ठिकाणी आदरणीय ताजणे आप्पा यांनी या ठिकाणी आम्हाला या चॅनलपर्यंत घेऊन आले. वास्तविक आम्ही खेड्यापाड्यातील नवीन कीर्तनकार आहोत, आणि संबंध महाराष्ट्रभर, जगभर, भारतभर आम्ही जाऊ शकू असं कधी वाटलं नव्हतं. पण या चॅनलला मी धन्यवाद देतो की वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करत असताना महाराज, की वारकरी संप्रदायाचे विचार, माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराजांचे विचार, जगद्गुरु श्रीमंत तुकोबारायांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आणि या चॅनलनं अत्यंत महत्त्वाचं केलेलं आहे. मनस्वी संप्रदायातर्फे मी या चॅनलला धन्यवाद देतो. त्याचबरोबर या ठिकाणी सर्वांना मनस्वी धन्यवाद देतो. आज गुरुबंधू माझ्यासारख्या माझ्या वयाचे जे माझे गुरुबंधू आहे की ज्यांचा स्वच्छ हेतू कीर्तन करून पैसा कमवणं नसून
कीर्तन हे आपल्या आत्मउद्धाराचं त्या ठिकाणी साधन आहे असा स्वच्छ हेतू असणारी माझी जी गुरुबंधू आहे या सगळ्या मंडळीचे विचार महाराष्ट्रभर आज पोहोचतायत आणि त्या या चॅनलला पुनश्च एकदा मी धन्यवाद देतो की संप्रदायाचे विचार घराघरापर्यंत नेण्यात महत्त्वाचं कार्य या मंडळींनी केलेलं आहे आणि या मंडळींना चांगल्या प्रकारचं आरोग्य चांगल्या प्रकारचं आयुष्य लाभो आणि असेच ज्ञानोबारायांचे तुकोबारायांचे विचार योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज गुरुवर्य ब्रह्मलीन संत नारायणगिरीजी महाराज गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज या महात्म्यांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवून प्रत्येकाचं जीवन आजी संसार सफल झाला गे माय देखिले पाय विठोबाचे याप्रमाणे सर्वांचं जीवन सुजलम सुफलम होऊन जावो चांगल्या प्रकारचा शुद्ध परमार्थ सर्वांकडून घडो एवढीच भगवंताच्या चरणी जगद्गुरु श्रीमंत तुकोबारायांच्या चरणी प्रभू रामचंद्रजीच्या चरणी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो ज्ञानेश्वर माऊले ज्ञानेश्वर माऊले विठ्ठल जय जय मंडळी आजच्या कीर्तनात आपण इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात पुढच्या कीर्तनात तोपर्यंत विठोबा रखुमाई.